फेटा न बांधण्याची प्रतिज्ञा करणारे राम सातपुतेंनी भंडार कवठेत फेटा बांधून आपला अप्रामाणिकपणा सिद्ध केला, अशी बोचरी टीका ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बर्डे यांनी केली. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचं कोणतेही विधान आम्ही गांभीर्याने घेत नाही, अशी टीका शिवसेनेचे लोकसभा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांनी केला आहे. मागच्या काही सभांमध्ये जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही असं विधान केलं होतं. मात्र दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीच दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवटे या गावात त्यांनी फेटा बांधला. यावरून राम सातपुते आपल्या विधानाशी किती प्रामाणिक असतात असा प्रश्न उपस्थित होतो. राम सातपुते हे उपरे उमेदवार तर आहेच, पण सोलापूरच्या लोकसभेचा त्यांचा कुठल्याही राजकारणाची यथाची आत्तापर्यंत संबंध आलेला नाही. त्यांनी निवडणूक अर्ज भरल्यापासून किंवा त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांचं विधान कुठलेही गंभीरतेने आम्ही घेतले नाही, घेणारसुद्धा नाही. जेव्हा जरांगे पाटलावर SRTC चौकशी करा म्हटले होते त्यावेळेला राम सातपुतेने बाकडे वाजवून त्याचं स्वागत केलं होतं. जरांगे पाटील आज मराठा समाजचे नेते आहेत. जरांगे पाटील हे मराठा समाजाचा आज 6 कोटी मराठा समाजाचा नेता आहे. आणि त्याच्यावर जेव्हा SRT लागू झाली त्यावेळेला यांनी बाकडे वाजवले होते आणि आज म्हटले फेटा घालणार नाही आणि दुसऱ्या दिवशी भंडारकवट्यामध्ये त्यांनी फेटा घातला. त्यामुळे राम सातपुतेचं कुठलंही विधान या निवडणुकीत आम्ही गंभीरतेने घेत नाही. मराठा समाज, मी मराठा समाजचा एक समन्वयक म्हणून म्हणा किंवा मराठा समाजचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून सुद्धा काम करतो, सोलापूर लोकसभेमधला मराठा समाज राम सातपुतेला कदापि मतदान करणार नाही. त्यामुळे त्यांच्या विधानाला शिवसेना गांभीर्याने घेत नाही असा टोला बर्डे यांनी हाणला आहे.